नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नमस्कार, मी मृणाल, नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. रिलपेक्षा रिअलमध्ये विकास करणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे, आमदार संग्राम जगताप. रिअलपेक्षा रिअलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचं आहे, अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे कौतुक केले. डॉक्टर सुजय विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार अरुणकाका जगताप, राष्ट्रवादी नगर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानदेव पांडुळे, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष श्रेणिक शिंगवी, राजेश बोथरा, संचालक कृषी बाजार समिती संजय चोपडा, संचालक मर्चंट बँक, नगरसेवक निखिल जिव्हारे आदींसह राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पण आम्ही काउंटिंगच्या वेळेस एकमेकाला मिटिंग मारली, निकाल लागल्या मी आणि संग्राम जगताप भेटलो, आम्ही हात मिळवणी केली, गप्पा मारल्या, मग ते त्यांच्या निवडणुकीला मोकळे. मी स्वतः खासदार झाल्यानंतर काकांचं जाऊन दर्शन घेतलं. जोपर्यंत राजकारण येतं जातं, पक्ष येतात जातात, निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो, पण ज्या दिवशी आपल्या या राजकीय व्यासपटलावर सुसंस्कृतपणा संपेल त्या दिवशी नगर पूर्णपणे संपून जाईल. म्हणून सुसंस्कृतपणा हा कायम ठेवला पाहिजे आणि हे फक्त आणि फक्त कौटुंबिक लोक करू शकतात. वारसा असणं, एखाद्या व्यक्तीचं आर्थिक सक्षमीकरण असणं हे काय चुकीचं नाही. लोक मला म्हणतात, माझ्यावर कोणीतरी म्हणतं माझ्याकडे फार पैसा आहे. आता तुम्ही मला सांगा, मी आणि संग्राम जगताप शेजारी शेजारी उभं राहिलो तर कोण वाटतं आमदार आणि कोण वाटतं कार्यकर्ता एवढं सांग. काकाचं मी बोलतच नाही, काका झाले. पैसा असणं नसणं हा गैरभाग आहे, पण मी माझं आर्थिक असणं, माझं आर्थिक ताकद असणं, मी कधीही माझा आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध असणं समोरच्या गरीबाला जाणीव करून दिली नाही. ही माझी उपलब्धी आहे, ही माझ्या परिवाराची उपलब्धी आहे. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून ते आजपर्यंत ना आमच्या वागण्यामध्ये ना आमच्या बोलण्यामध्ये कधीही हीनभाव एखाद्या सर्वसामान्य माणसाला जाणवलं. म्हणून 50 वर्ष या जिल्ह्याच्या जनतेने आमच्या परिवाराला स्वीकारलं, सलग 50 वर्ष. एखादं कुटुंब राजकारणामध्ये येतं संपून जातं, पण 50 वर्ष जर एखादा परिवार स्वीकारला जात असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी कारण असतं. आणि हे कारण कळण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही, त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही. पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा. एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते 20 तारखेला फॉर्म भरणार नाहीत. बाकी आपण सगळे समजूतदार आहात, बोलण्यासारख्या बरेच काही आहे, पण आज ती वेळ नाही. वेळ भरपूर झालाय, आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.